आज कोल्हापुरातून दसरा चौकातून मुंबईसाठी धडक मोर्चाचं नियोजन झालं होतं, त्या पद्धतीने आम्ही सकाळी 11 वाजता दसरा चौकातून इथून असंख्य गाड्यांसह व विविध संघटनांचे पदाधिकारी व त्यांचे कार्यकर्त्यांचे आम्ही सरळ मुंबईसाठी रवाना झालो. पण पोलिसांनी एक म्हणजे आणीबाणीची जशी वेळ येते तशा पद्धतीचं वागणूक पोलिसांनी आपल्या शाहू टोल नाक्याजवळ, शिरोली टोल नाक्याजवळ आम्हाला दिली व आम्हाला जबरदस्तीने सगळ्यांना मुस्कान लावून येते आणून आत बंदिस्त केलेलं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत आम्हाला इथे ते ठेवणार आहेत असं आम्हाला समजलं आहे. आणि पुढची दिशा आमची, आज 5 पदाधिकारी जे काल ज्यांना अटक झाली होती ते 5 पदाधिकाऱ्यांना आता त्यांनी सोडतुमून सांगितलं, कारण अद्याप त्यांना काही सोडलेलं नाही. ते आल्यानंतर किंवा आत्ता आम्ही जी डिसिजन घेतलेला आहे की इथून पुढं धरणं आंदोलन हे दसरा चौकात सुरू राहणार आहे. आणि माझे सहकारी सचिन तोडकर यांनी प्रांतातिक आमरण उपोषणाचा इशारा पण दिलेला आहे सरकारला, तरी पण सरकारला यात जाग येत नाही. ह्या सरकारला आता पाय उतार केल्याशिवाय मराठा समाज घ बसणार नाही, याची दखल ह्या सरकारनं घ्यावी. आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री खास करून त्यांना माझीच विनंती आहे की जर तुम्हाला जर जमत नसेल आरक्षण द्यायला तर तुम्ही कोल्हापूरचे आहे हे कुठेही महाराष्ट्रात सांगू नका, ही त्यांना विनंती आहे.